आमरस खाऊन कंटाळा आला असेल तर मँगो शिऱ्याची ही खास रेसिपी तुमच्यासाठी। मग चला तर पाहूया मँगो शिरा कसा बनवायचा ते। नमस्कार, स्वादिष्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण मँगो शिरा करणार आहोत, त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य। मी येथे एक वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, आणि माझ्याकडे दोन सेम वाट्या आहेत, त्या तशाच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, तसेच एका मँगोचा गर काढून घेतलेला आहे, थोडेसे बदाम व काजूचे काप घेतलेले आहेत व वेलची व जायफळची पूड, तसेच साखर घेतलेली आहे। मी ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी साखर घेतलेली आहे। मला जरा गोड जास्त लागतं, त्यामुळे मी साखर जास्त घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्याच वाटीने अडीच वाट्या दूध घेतलेले आहे। मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आता आपण हा एक वाटी रवा घेतलेला आहे तो टाकून भाजून घ्यायचा आहे आपल्याला। सुरुवातीला तूप न टाकता 1 ते 2 मिनिटं असाच भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला। 1 ते 2 मिनिटं रवा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। आणि चांगला मिक्स करून साधारण 6 ते 7 मिनिटं आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत रवा भाजायचा आहे आपल्याला। तर आपला रवा हा भाजलेला आहे, तर आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया। दूध टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, अजिबात त्याच्या गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजेत। तर हे बघा, दूध आपले चांगले मिक्स झालेले आहे रव्यामध्ये। तर असाच हा रवा आपल्याला 2 मिनिटं अजून वाफळू द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण झाकण झाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती। तर सुरुवातीला आपल्याला रवा भाजताना गॅसची फ्लेम मीडियम करायची होती, आणि या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। तर आपला रवाही किती छान फुललेला आहे बघा। तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत। तर साखर घालून छानसा आपल्याला रवा हलवून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा आपल्याला। तर हे बघा किती छान साखर मिक्स झालेली आहे याच्यामध्ये। तर आता आपण याच्यामध्ये मँगोचा गर घालून घेऊया आणि अजून एकदा छानसं मिक्स करूया। आपल्याला याच्यामध्ये फूड कलर वगैरे वापरायची गरज नाही, पण जर तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याच्यामध्ये येलो कलरचा फूड कलर वापरू शकता। तर हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे, किती मस्त वाटतो आहे हा कलर। अगदी आपण फूड कलर वापरला नाही तरीसुद्धा किती छान कलर आलेला आहे ह्या मँगो शिऱ्याला। तर आता आपल्याला अजून एकदा 2 मिनिटं हा शिरा वापरायला ठेवायचा आहे, झाकण झाकून घ्यायचं आहे याच्यावरती। तर शिरा हा आपला शिजलेला आहे, हे बघा किती छान शिजलेला आहे आणि किती याला सॉफ्टनेसपणा आलेला आहे बघा। तर आता याच्यामध्ये वेलची पूड व तसेच काजू व बदामचे काप ॲड करायचे आहेत। तर आपला हा मऊ व लुसलुशीत मँगो शिरा हा रेडी झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।